स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ। नमस्कार, मी आकांक्षा पाटील स्वराज्य मराठी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत करते। पाहुयात आजची एक महत्त्वाची बातमी। आष्टा येथील कलससी नाभिराज अण्णा कबाडे मेमोरियल हॉस्पिटलचे नामांकित NABH मानांकन प्राप्त स्पंदन हॉस्पिटल आणि आदिती सोनोग्राफी सेंटर यांच्या माध्यमातून कारंजवाडी तालुका वाळवा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले। या शिबिरामध्ये 211 लोकांची मोफत तपासणी करण्यात आली आहे। यामध्ये रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी, मोफत आरोग्य व आहार सल्ला, तसेच रक्तातील हिमोग्लोबिन, शुगर, कोलेस्ट्रॉल, हाडांच्या ठिसूळपणाची तपासणी, BP, SpO2, ECG इत्यादी तपासणी पूर्णपणे मोफत करण्यात आल्या। सर्व रुग्णांसाठी मोफत औषधेही वाटप करण्यात आले। तसेच तपासणीमध्ये इकोकार्डिओग्राफी, अल्ट्रासोनोग्राफी, TMT आणि एक्स-रे व लॅबवर 25% सवलत देण्यात आली आहे। यावेळी डॉक्टर सुमित कबाडे म्हणाले, सध्या नागरिकांची कोविड नंतर बदललेली जीवनशैली व आरोग्याच्या अनेक तक्रारी, त्याचबरोबर बदलते हवामान, तसेच वेळोवेळी येणारे विविध आजार यामुळे सामान्य नागरिकही वारंवार आजारी पडत आहेत। ग्रामीण भागात शहरी भागासारखी उच्च दर्जाच्या आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळाव्या म्हणून स्पंदन हॉस्पिटल आणि आदिती डायग्नोस्टिक सेंटरच्या माध्यमातून कारंजवाडी गावामध्ये मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले। यावेळी जिल्हा परिषद सदस्य श्री संभाजी कचरे म्हणाले, डॉक्टर सुमित कबाडे व त्यांची पूर्ण टीम काम करत असताना सामाजिक सेवेचे भान ठेवून स्पंदन हॉस्पिटल व आदिती सोनोग्राफी सेंटर यांच्या माध्यमातून गावाच्या सेवेसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करून रुग्णांपर्यंत पोहोचत असल्यामुळे त्यांचा फायदा सर्व गरजू लोकांना होत आहे। त्यांनी असेच रुग्णांची सेवा चालू ठेवल्यास डॉक्टर सुमित कबाडे व त्यांच्या पूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या। तसेच डॉक्टर सुमित कबाडे यांनी स्पंदन हॉस्पिटल NICU व डॉक्टर अमृता कबाडे यांनी आदिती सोनोग्राफी सेंटरसह आष्टा शहरामध्ये सर्वप्रथम ICU चालू करून परिसरातील हृदयविकार, मेंदूविकार, अर्धांगवायू, श्वसनविकार, विषबाधा अशा अत्यंत नाजूक परिस्थितीतील पेशंटना वेळेत आणि कमी खर्चात सर्व सोय उपलब्ध करून दिली आहे। याचबरोबर आष्टानगरीत प्रथमच अद्ययावत सिटी स्कॅन सेंटर व डायलिसिस विभाग सुरू केल्याने आष्टा व परिसरातील रुग्णांना आता सांगली, इस्लामपूर, कोल्हापूरला तपासणी व उपचारासाठी जाण्याची आवश्यकता नाहीये। आष्टा शहरात सर्व उच्च दर्जाच्या सोयी सुविधा एकाच छताखाली आदिती डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटरद्वारे आपल्या आष्टात आणल्यामुळे रुग्णांच्यावर वेळेत निदान व उपचार होत असून अनेक गरजू व अत्यावस्थ रुग्णांना जीवनदान व लाभ मिळत आहे। कोरोनाच्या मारामारीनंतर महिला, वृद्ध यांच्या उद्भवलेल्या अनेक शारीरिक समस्या निवारणासाठी या आरोग्य शिबिराचे आयोजन करून कारंजवाडी गावासाठी चांगली सेवा दिल्याबद्दल त्यांचे आभार। यावेळी राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्रीकांत कबाडे, सरपंच सौ पद्मजा कबाडे, उपसरपंच शिवाजीराव पवार, गावचे डॉक्टर राहुल आवटी, डॉक्टर तुषार कनसे, डॉक्टर वर्षा शिंदे, तात्यासो वैज्ञानिक अरुण शिंदे, भगवान पाटील, अण्णा शेडबाळे, सर्व ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी, सर्व संस्थांचे पदाधिकारी व सर्व ग्रामस्थ, सहकारी स्पंदन हॉस्पिटलचे डॉक्टर सुप्रिया पाटील, डॉक्टर रिंका शर्मा व स्पंदन हॉस्पिटलमधील सर्व कर्मचारी उपस्थित होते। शिबिरात सर्व नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळालाय। स्वराज्य मराठी न्यूज चॅनेलसाठी सागर जगताप, आष्टा।